महाराष्ट्र में पांव रखने नहीं दूंगा। जनता को आह्वान किया था, उनको पांव मत रखने देना, यहाँ ये महाराष्ट्र के दुश्मन है। अब ऐसे अचानक क्या चमत्कार साक्षात्कार हो गया, वो आप उनसे ही जाकर पूछना चाहिए भाई। आप अचानक पलटी मारकर ये महाराष्ट्र के दुश्मनों को सपोर्ट कर रहे हो, तो आप जनता को क्या बताओगे? कारण क्या है उसके पीछे? कौन सी फाइल खोली है? वॉशिंग मशीन? नहीं, वॉशिंग मशीन की बात बाद में आ जाएगी धीरे धीरे, लेकिन ऐसी कौन सी फाइल आपको दिखाई गई कि आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया? लेकिन ठीक है, उनकी पार्टी है, अच्छा हुआ कि खुलकर समर्थन दिया। कभी कभी ऐसा होता है कि आप उम्मीदवार खड़े करो, वोट खाओ, ये राजनीति नहीं है, लेकिन जनता महाराष्ट्र की, उन्हें मालूम है सब कुछ, देख लेंगे। मराठी मध्ये सांगाल, ज्या प्रकारे बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे वेगळी भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांना सांगतात की आता विधानसभेची तयारी करा। असं आहे की हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे। महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे, महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरड राजकारण सुरू आहे खोक्याचं, त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहे। महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो, मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय, सगळ्यांना माहिती आहे, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतो आहे। अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, बरं का, महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात, त्याची उत्तर त्यांनीच द्यायची। की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला? याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील, म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नवनिर्माण पक्ष का झाला? नवनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं। त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्वस्वी। आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत। मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील, आम्ही शरणागती पत्करणार नाही। तुमचं नाव घेता, म्हणजे त्यांनी सांगितलं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जरी बोलत असतील तर त्यांनी सुद्धा स्वार्थासाठी भाजप सोबत राहिले? आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजप बरोबर राहिलो नाही। एक इंदुरदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळामध्ये हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून केलेली ती युती होती, ती 25 वर्ष चालली। पण भारतीय जनता पक्षानं जेव्हा आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या। आजही आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या संदर्भात स्पष्ट आहे। जर कोणी महाराष्ट्रावर अशा प्रकारे घाव घालणार असतील, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणार असतील, तर शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या प्रकारे सगळे एकत्र आले महाराष्ट्राच्या दुश्मनांच्या विरोधात, तेव्हा त्या पद्धतीने आम्ही एकत्र येऊ। तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं, काय नेमकं झालं असेल जेणेकरून अशा प्रकारे पाठिंबा द्यावा म्हणणं राजकीय व्यभिचाराला पाठिंबा, म्हणजे राजकीय व्यभिचार म्हणजे असा आहे? राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात? हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून, भाषणातून, लेखनातून समजून घेतलं पाहिजे। आम्ही सगळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार मानणारे लोक आहोत, ते तर स्वतः त्यांचे नातू आहेत, उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत। राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलंय, त्यातले एक हे महाशय आहेत का नवनिर्माणवाले? मला असं वाटत नाही। पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड,
यांना आपल्या पक्षात वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ करणं हा व्यभिचार नाही का? मग त्याच व्यभिचाराचा व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल असं माझं म्हणणं आहे. हा त्यांचा निर्णय आहे, त्याच्यावर त्यांनीच बोललं पाहिजे. काय घडलं असेल, काय घडलं असेल आता असं आहे न घेता, म्हणजे आता असं आहे की अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा अनेक नावं अशी आहेत ज्यांनी बिनशर्त अनकंडिशनल भाजपबरोबर जायचं मान्य केलं. ठीक आहे, ते मंत्री झाले, अमुक झाले, तमुक झाले, आणि ते का गेले, ते कोणाच्या दबावामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे. ते कोणाच्या दबावाखाली गेले, कोणत्या एजन्सीच्या दबावाखाली गेले, तर मला असं वाटत नाही की ह्यांचं तसं झालं असेल. पण जे गेले भाजपबरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली, गुडघे यासाठी टेकले की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यभिचार जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा जगजाहीर आहे. आणि असा व्यभिचारी पार्टीबरोबर, अशा व्यभिचारी पार्टीबरोबर जर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही. आम्ही त्यापासून दूर आहोत. त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय बोलू त्याच्यावर. बघा, आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो ना. ठाकरे हे नाव असं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यांना कोणी झुकवू शकत नाही, त्यांना कोणी नमवू शकत. आणि ते का गेले, ते कोणाच्या दबावामुळे गेले सगळ्यांना माहिती आहे. ते कोणाच्या दबावाखाली गेले, कोणत्या एजन्सीच्या दबावाखाली गेले, तर मला असं वाटत नाही की ह्यांचं तसं झालं असेल. पण जे गेले भाजपबरोबर ते फक्त शरणागती यासाठी त्यांनी पत्करली, गुडघे यासाठी टेकले की त्यांच्या अनेक फायली उघडल्या गेल्या, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. आणि म्हणून मला असं वाटतं की व्यभिचार जो आहे हा भारतीय जनता पक्षाचा जगजाहीर आहे. आणि असा व्यभिचारी पार्टीबरोबर, अशा व्यभिचारी पार्टीबरोबर जर कोणी संबंध ठेवत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही. आम्ही त्यापासून दूर आहोत. म्हणजे त्यांचा प्रश्न आहे ना, मी कसं काय बोलू त्याच्यावर. बघा, आपली स्वतःची चोरी आपण कशी काय होऊ देऊ शकतो ना. ठाकरे हे नाव असं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये त्यांना कोणी झुकवू शकत नाही, त्यांना कोणी नमवू शकत. हा इतिहास आहे. उद्धव ठाकरेंना झुकवण्याचा प्रयत्न झाला, उद्धव ठाकरे झुकले नाहीत. आम्हाला, आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आम्हाला तोडण्याचा, झुकवण्याचा प्रयत्न झाला, आम्ही तुटलो नाही, आम्ही लढतो आहोत. सध्या महाराष्ट्राला लढणाऱ्याची गरज आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. उद्धव ठाकरे यांनी युतीच्या वेळी मुख्यमंत्र्यांची अट ठेवली होती आणि त्यांनी यालाच एक टीका करत कविता म्हटली आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्यांचं आणि यांचं सेम नसतं. कविता त्यांनी नीट वाचावी. मंगेश साडवकरांची कविता काळजीपूर्वक वाचावी, त्याचा उगाच विटंबना करू नये. प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे काय असतं, शेमच असतं. पण ते सेम वेगळं, हे शेम शेम आहे. हे जे चाललंय राजकारण भाजपचं आणि हे व्यभिचारी वगैरे सगळे म्हणता ना तुम्ही, हे सेम नसून हे शेम शेम अँड शेम आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी हा निर्णय का, ऐतिहासिक निर्णय आहे का राज ठाकरेंचा, वारंवार भूमिका. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही निर्णय हा मला दिसत नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी जर एखादा निर्णय असता तर कोणताही पक्ष आणि कोणताही नेता या क्षणी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील आणि त्यांच्या राजकीय व्यभिचाराचं वस्त्र हरण करेल. ते झालेलं दिसत नाही मला. सर, कल जॉइंट कॉन्फ्रेंस लेकर ये बात आपने स्पष्ट कर दी कि यहाँ पर कोई भी कॉन्फ्लिक्ट नहीं है, लेकिन लगातार ये खबरें आ रही है कि कांग्रेस के कई नेता हैं जिनमें वर्षा गायकवाड़ का भी नाम लिया जा रहा है, जो फिलहाल ये बताया जा रहा है अनरीचेबल है और ये अभी भी नाराज. अभी अनरीचेबल अगर कोई है
तो कॉन्क्रीट है, गोवंडी को लेकर सांगली को लेकर नुकसान बढ़ सकता है। कौन सांगली में भी बैठक बुलाई गई है कांग्रेस के आला नेताओं की? बात ऐसी है, कल महाविकास आघाड़ी की जो बैठक हुई, ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस हो गई, उसमें जो बातें हमने तय की है वो फाइनल है। अब महाविकास आघाड़ी हो या यूति हो, गठबंधन हो, ऐसी राजनीति में जब सीट शेयरिंग का मामला आता है या पावर शेयरिंग का मामला आता है तो इस प्रकार से कुछ जगह पर मतभेद होते हैं, आज की बात नहीं है। लेकिन हम अगर कोई ऐसा मामला आता है हम सब मिलकर उसके ऊपर निर्णय लेंगे। वर्षा गायकवाड़ जी हो, विशाल पाटिल जी हो, विश्वजीत कदम हो, सभी अपने अपने पार्टी के वफादार लोग हैं। जैसे हमारे शिवसेना में विनोद घोसाळकर जी को हमने गोवाहेड दिया था मुंबई नॉर्थ में, वो काम कर रहे थे। लेकिन जब कल 12 बजे निर्णय हुआ कि ये सीट कांग्रेस को हम दे सकते हैं, तो वहाँ से ही हमने विनोद जी को बताया, उद्धव जी ने और नाना पटोले जी ने भी फोन किया और कहा विनोद जी ये सीट कांग्रेस के पास आ रही है, हमें आपका कोऑपरेशन चाहिए। तुरंत विनोद घोसाळकर ने कहा जो पार्टी का आदेश है, जो महाविकास आघाड़ी का आदेश है वो मुझे मान्य है, मंजूर है, मैं आपको मदद करूंगा। राऊत साहब, सांगलीमध्ये ज्या प्रकारे एकंदरीत आपण बघतो, तुम्ही महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर सांगलीमध्ये सर्व आलबेल नाहीये असं चित्र एकंदरीत आहे, ते चित्र आहे, ते फक्त चित्र आहे। अशी चर्चा की विशाल पाटील वेगळा निर्णय घेऊ शकतात पाहू ना आपण, मला असं वाटत नाही। विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातले, त्यांचे नातू आहे। वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातले पितामह आहे। 2019 साली विशाल पाटील यांनी काँग्रेस सोडली होती आणि ते दुसऱ्या पक्षाकडून निवडणुकीला उभे राहिले होते, त्यांना त्यात यश मिळालं नाही। मला असं वाटत नाही विशाल पाटील यांच्यासारखा काँग्रेसचा नेता पुन्हा 2019ची चूक करून काँग्रेस पासून दूर जाईल। पण असा वेगळा निर्णय घेतला तर नुकसान महाविकास आघाडीलाच होणार आहे। विश्वजीत कदम आज मोठी घोषणा करतील, विश्वजीत कदम हे सुद्धा काँग्रेसचे नेते आहेत आणि विशाल पाटील यांना समजवण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी विश्वजीत कदम यांच्यावर सोपवलेली आहे। का ठीक होणार नाही? ठीक होईल ना, आमच्यासाठी अवघड काहीच नाही। धन्यवाद। देखिए अब बोर्ड ऑफ कंडक्ट चल रहा है, चुनाव है, मुख्यमंत्री जेल में आपने बंद कर दिया है, अब सरकार बर्खास्त, आप वहाँ एलजी का रूल लाना चाहते हो और एक बहुमत वाली सरकार वहाँ चल रही, बहुमत वाली सरकार, आप इस तरह से आप तानाशाही लाएंगे ऐसी सरकार के ऊपर तो ये ठीक नहीं है। पूरा विश्व देख रहा है कि दिल्ली में क्या चल रहा है। थैंक यू।